राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत रहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याबद्दल सातारातील शिवतीर्थावर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पेढे वाटप केलेले आहे। यावेळी पेढे वाटप करून आपला आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा आज सर्वजण एकाने आनंद उत्सव साजरी करण्यासाठी आलेलो आहे। आतापर्यंत महापुरुषांवरती बेताल वक्तव्य करणारे राज्यपाल यांची हकलपट्टी झाली, त्यानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेढे वाटपाचा कार्यक्रम झाला आहे आणि सगळेजण आम्ही आता आनंद उत्सव आणि जल्लोष साजरा करत आहोत। काही वर्षांपासून आपले इकडचे गव्हर्नर आदरणीय कोश्यारी साहेब यांनी ज्याप्रमाणे मी महाराष्ट्राच्या महापुरुषांबद्दल आणि महाराष्ट्राचा वारंवार अपमान करत आले आहेत, आज कुठेतरी काल त्यांची राजीनामा त्यांचा स्वीकारलेला आहे आणि त्यांना दुसरीकडे त्यांचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांना महाराष्ट्र सोडून जायचे आदेश त्यांना भेटलेले आहेत। त्यासाठी आम्ही कुठेतरी एक जल्लोष आमचा साजरा करतोय पेढे वाटून आणि त्यांना महाराष्ट्रातून त्यांना पुढून एक चांगला बाय बाय म्हणून त्यांना इथून पाठवले आहे। काही बोला महापुरुषांचे अपमान करणारे कोश्यारी यांना आज खऱ्या अर्थानं कलपट्टी करण्यात आलेली आहे त्यांची। परत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही जल्लोष साताऱ्यामध्ये साजरा करत आहोत आणि एक चांगला निर्णय घेतला।